मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी सर्वपक्षीय नेत्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतली लॉकडाऊन वाढवण्याबद्दल काही निर्णय होणार का या प्रश्नावरून या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं मात्र आज तरी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याबद्दल स्पष्ट घोषणा केली नाही मात्र आणखीन आठ ते चौदा दिवस संपूर्ण लॉकडाऊन वाढू शकतो असे संकेत या बैठकीतून मिळाले कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत असल्यानं महाराष्ट्रात आरोग्य आणि बाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती राज्यात दररोज पन्नास ते साठ हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत रुग्णसंख्येचा हा वेग भयानक आणि भीतीदायक आहे आगामी दहा दिवसात राज्यातील वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडू शकतील राज्यातील अर्थचक्र सुरळीत ठेवायचं आहे मात्र परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय काही तज्ञांच्या मते चौदा दिवसाचा लॉकडाऊन आवश्यक आहे मात्र त्याबद्दलचा निर्णय पुढील दोन दिवसात जाहीर करू असंही मुख्यमंत्री म्हणाले दरम्यान भाजपचे प्रदेश अध्यक्ष दादा पाटील यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारला आवश्यक ती मदत करण्याची तयारी दर्शवली आमदारांचा दोन कोटी रुपयांचा विकास निधी कमी करावा आणि सर्वसामान्य जनता कामगार छोटे व्यापारी यांच्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावं त्यांच्या बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा करावी अन्यथा कडक लॉकडाऊनला विरोध करू असा इशारा चंद्रकांत दादांनी दिला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काळा बाजार होऊ देणार नाही असं सांगून पुणे आणि पिंपरी चिंचवडला मात्र लॉकडाऊन कायम ठेवण्याची गरज असल्याचं सांगितलं तर नामदार अशोक चव्हाण यांनी लॉकडाऊन वाढवला तरी गोरगरिबांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना केली